मित्रांनो मी बैलगाडी माझा एक अनुभव सांगण्यास आली आहे कृष्णकाठी वसलेले राजापूर हे एक गाव साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो ऊसाची वाहतूक बैलगाडीतून म्हणजेच माझ्यातून केली जाते कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत एका मगून एक उसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात एके दिवशी बैल थकल्यामुळे मी इतर मित्र बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती मुंडासे गुंडाळेला माझा मालक गाडीवान गाडी हाकत होता माझ्यावर त्याची सात आठ वर्षांची मुलगी व बाजूला त्याची बायको बसलेली होती मी बंदारालगतच्या उतरायला लागली रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच आवाज झाला माझे एक चाक निखळून बाजूला पडले उसांनी भरलेली मी एका बाजूला कल्ल्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली वरून उसाचे बांधे तिच्या अंगावर पडू लागले माझ्यावर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली गाडीवान बैलांचा कासरा धरून धडपडत कसा बसा जमिनीवर आला पण मी उलटली आणि बैलांच्या गळ्याला एकाएकी फास्ट बसला तो खड्डा तर उसाने पूर्ण झाकला गेला नेमकी याचवेळी दोन स्थानिक तरुण बाईकवरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते त्यांनी हा सारा प्रकार पाहिला आणि मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते माझ्याकडे धावले पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवून ते गाडीवानाकडे वळले गाडीवान जखमी मुलीला उचलून घेऊन सखू सखू म्हणत गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत राहिला पण त्याच्या बायकोचा ठिकाणा लागत नव्हता मोटरसायकलवरून आलेल्या एका तरुण मुलाने प्रसंगावधान साधून बाईकला खीक मारली आणि शाळकरी मुलांचे पाडे ऐकू येत होते त्या दिशेला बाईक वळवली शाळेच्या पायरीशी बाईक लावून थेट वर्गात गुरुजींच्या समोर हात चढून उभा राहिला व म्हणाला सर रस्त्यावर उसाची गाडी पलटली आहे आणि खड्ड्यात पडली आहे आणि एक बाई खाली दबून गेली आहे त्या बाईचा जीव वाचवायला हवा मुलांनी तिच्या अंगावरचे उसाचे बांधे उचलले तर ती बाई वाचेल लवकर चला प्लीज शिक्षकांनी लगेच सूचना केली मुलांनो आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे तिकडे लवकर चला शाळेच्या बाहेर पडा तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभरा वर्गाबाहेर आले सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळाकडे गेले